स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज चोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. घटक व गड्ड पदभरतीबाबत, आरोग्य व पदभरतीबाबत विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची अपडेट आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटणावर क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे, विद्यार्थ्यांची फी परत द्या अशी मित्रांनो ठिकाणी मागणी करण्यात आली आहे. आता नेमकं मित्रांनो ही फी कशा संबंधित आहे सविस्तर माहिती प्रोव्हाइड करतो, पण सर्वप्रथम तुम्हाला रिझल्टबाबत अपडेट देतो. तर विद्यार्थ्यांनो बघा, घटक व गड्डाचे काही पदांची मित्रांनो ठिकाणी निवड यादी जाहीर झालेली नाही आहे. काही पदांची मित्रांनो निवड यादी आणि प्रतीक्षा ठिकाणी जाहीर झालेली नाही आहे. विद्यार्थ्यांनो ती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी कधी जाहीर होणार आहे हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो बाकी पदांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही मित्रांनो येत्या 8 दिवसामध्ये जाहीर होणार आहे. म्हणजेच मित्रांनो आजपासून येत्या 8 दिवसामध्ये तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर होणार आहे बाकी पदांची. आणि ज्या पदांची मित्रांनो जवळजवळ 10 वर्गाच्या ठिकाणी मित्रांनो निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागलेले, त्यांची मित्रांनो जी जॉईनिंग असणार आहे ती जॉईनिंगसुद्धा मित्रांनो 8 फेब्रुवारीपर्यंत मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो 8 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी जॉईनचा प्रयत्न सुरू आहे. आणि विद्यार्थ्यांनो येत्या 8 दिवसामध्ये मित्रांनो तुमचा निवड यादी आणि प्रतीक्षा यादीसुद्धा देखील जाहीर होणार आहे. ही झाली मित्रांनो रिझल्टबाबत अपडेट. आता विद्यार्थ्यांनो ही जी चालू भरती होती, जी नवीन ठिकाणी भरती सुरू आहे, त्याची ही अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केली निवड यादीबाबत, प्रतीक्षा यादीबाबत आणि जॉईनिंगबाबत. आता मित्रांनो बघा ही जो अपडेट आहे, ही अपडेट मित्रांनो अगोदरच्या भरतीची. बघा फॉर्म भरला, ना परीक्षा झाली, ना सरकारी नोकरी मिळाली. म्हणजे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, ना परीक्षा झाली होती, ना सरकारी विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. आता बघा राज्य शासनाच्या विविध विभागांच्या अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत, त्या परीक्षांची मित्रांनो फी परत द्यावी अशी मागणी मित्रांनो लाखो विद्यार्थ्यातून होत असून यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाला मित्रांनो निवेदन दिले आहे. विविध शासकीय भरती परीक्षांचे कोट्यावधी रुपयांचे परीक्षा शुल्क शासनाकडे जमा करण्यात आले आहे, मात्र अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत, त्या परीक्षांचे शुल्क मित्रांनो परत करा अशी मागणी मित्रांनो राज्यातील विद्यार्थी करत आहे. जिल्हा परिषदेतील मित्रांनो 2019 साली जाहीर झालेल्या मित्रांनो आणि नंतर रद्द झालेल्या परीक्षांचे 25 कोटी रुपये या ठिकाणी अडकलेले होते, ते हळूहळू करून मित्रांनो विद्यार्थ्यांना ठिकाणी मिळत आहेत. काहींना मिळाले, बाकींना अजून बाकी विद्यार्थ्यांना मिळाले नाही आहे. नंतर पुढची भरती MIDC, तर MIDC मित्रांनो 2019 साली ही पदभरती रद्द झालेली होती, त्याची मित्रांनो परीक्षेचे 8 कोटी रुपये ठिकाणी अटकलेले आहेत, तेही विद्यार्थ्यांना मिळाले नाही आहे. नंतर तिसरी भरती आहे राज्य आरोग्य विभागातील मित्रांनो घटक व गड्डाची 2021 मित्रांनो जाहीर होऊन नंतर गैरप्रकारामुळे रद्द झालेल्या परीक्षेचे 34 कोटी रुपये ठिकाणी सरकारकडे जमा आहे. असे कोट्यावधी रुपयांचे मित्रांनो परीक्षा शुल्क परत करावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून ठिकाणी होत आहे. आणि विद्यार्थ्यांनो सन 2023 रोजी पदभरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करताना रद्द झालेली 2019 मधील आरोग्य भरतीची परीक्षा शुल्क उमेदवारांना परत देण्याची एक पोर्टल विकसित करण्यात येईल असं मित्रांनो सांगण्यात आलं होतं. म्हणजेच काय, तर ही जी भरती मित्रांनो झाली 2023 मध्ये, तर मित्रांनो ही पदभरती करताना काय सांगितलं होतं की 2021 साली जी पदभरती रद्द झाली आहे, तर त्या पदभरतीची जी विद्यार्थ्यांचे पैसे आहे किती मित्रांनो 34 कोटी रुपये, हे 34 कोटी रुपये मित्रांनो विद्यार्थ्यांना परत केलं जाईल. यासाठी मित्रांनो एक पोर्टल लॉन्च केलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं होतं, पण प्रत्यक्षामध्ये मित्रांनो ते पोर्टलला ठिकाणी आलंच नाही, म्हणजेच वेबसाईट बनवलीच नाही आणि विद्यार्थ्यांना परीक्षा फी मिळालीच नाही. जिल्हा परिषदेने मित्रांनो काय केलं होतं झेडपीने मित्रांनो एक पोर्टल लॉन्च केलं होतं आणि त्यावर मित्रांनो विद्यार्थ्यांना बँक डिटेल भरायची होती, सर्व माहिती भरायची होती आणि त्यांच्या अकाउंटवर त्यांना पैसे मिळत होते. तर जिल्हा परिषदेचे मित्रांनो बहुतेक विद्यार्थ्यांना पैसे मिळाले, 250 रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले आहे. तसेच मित्रांनो घटक व गड्डाचे पोर्टल लॉन्च होणार होते, पण आरोग्य पदभरतीचं मित्रांनो पोर्टल लॉन्च झालंच नाही आणि मित्रांनो परीक्षेबाबत कोणी या ठिकाणी सांगतही नाही आणि परीक्षा फी विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि विद्यार्थीसुद्धा मित्रांनो शांत बसलेले, विद्यार्थ्यांसुद्धा ठिकाणी पैसे विद्यार्थीसुद्धा ठिकाणी विसरलेले की त्यांचे पैसे अडकलेले आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचे मित्रांनो पैसे अडकलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर माझे पैसे ठिकाणी मिळाले नाही आहे, सर मीही फॉर्म भरला होता, सर मला ठिकाणी फी अजून मिळाली नाही आहे. तुमची फी मिळवण्यासाठी मित्रांनो आपण ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हाला तुमची फी हवी असेल तर लिहून पाठवा की सर माझा ठिकाणी फॉर्म भरला होता, मला माझी फी या ठिकाणी मिळाली नाही आहे, तुमची फी परत मिळण्यासाठी मित्रांनो मी पूर्ण मदत करणार आहे. म्हणून तुमचं नाव लिहून पाठवा आणि तुम्हीही मित्रांनो फॉर्म भरला होता की नाही तेही लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा, मात्र अजूनही मित्रांनो असे पोर्टल विकसित करण्यात आले नाही आहे, त्यामुळे पोर्टल विकसित करून विद्यार्थ्यांची रक्कम परत करावी अशी मागणी मित्रांनो राज्यातील लाखो विद्यार्थ्यांकडून होत आहे. आता याकडे मित्रांनो सरकारने लक्ष दिलं पाहिजे, म्हणून तुम्हाला ह्या व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. सर्व ग्रुपवरती मित्रांनो शेअर करा, सर्व मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा आणि मित्रांनो सर्व ठिकाणी ह्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून मित्रांनो सरकारपर्यंत ही दखल जाईल आणि मित्रांनो कमीत कमी ही एक पोर्टलला ठिकाणी लॉन्च केलं जाईल आणि मित्रांनो ह्या पोर्टलवर तुमची जी काही माहिती ती तुम्हाला ठिकाणी भरावी लागेल आणि तेव्हा तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. नाही तर मित्रांनो
भरपूर अडकीने विद्यार्थ्यांचे परीक्षा फी अडकलेली आहे आणि ही परीक्षा फी जर तुम्हाला परत हवी असेल तर मित्रांनो सरकारला ते सांगावं लागणार आहे. पुढे बघा, शासनाच्या अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत, त्यासाठी मित्रांनो भरती करण्यात आलेली रक्कम सरकारच्या तिजोरीमध्ये पडून आहे. लाखो विद्यार्थी आर्थिक अडचणीत असून सरकारने परीक्षा फी परत करणे गरजेचे आहे, मात्र सरकारकडून रक्कम देण्यास मित्रांनो टाळाटाळ होत आहे. शासनाने रद्द केलेली परीक्षा पुन्हा एकदा घेऊन त्याच फीमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सवलत द्यावी आणि त्या परीक्षा फी करावी अशी मित्रांनो विद्यांची मागणी आहे. तुमचं काय मत आहे मित्रांनो यावर? तुमचं मत तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि तुम्हालाही वाटत असेल की तुमची फी परत मिळाली पाहिजे तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर फी करत लिहून पाठवा, फी करत करा, फी या ठिकाणी मिळालीच पाहिजे, तुम्ही लिहून पाठवू शकता. जेणेकरून आपल्याला कळणार की विद्यार्थी या ठिकाणी खरोखर उत्सुक आहेत की नाही त्यांची फी परत मिळण्यासाठी, किंवा विद्यार्थी जागरूक आहेत की नाही की त्यांची फी अडकलेली त्यांना पैसे मिळाले पाहिजे की नाही, यासाठी मित्रांनो विद्यार्थ्यांनी सुद्धा ठिकाणी प्रतिसाद देणं गरजेचं आहे. म्हणून सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर परत मिळालीच पाहिजे, फी या ठिकाणी जमा झालीच पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.